नमस्कार मित्रांनो मित्रांनो आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला तीस एप्रिल पर्यंत अर्ज हा करता येणार आहे मित्रांनो आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश देण्यासाठी यंदा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही विलंबाने सुरू झाली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी आर टी ई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी सोळा ते तीस एप्रिल पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत आर टी ई पोर्टलवर शाळांची नोंदणी पार पाडल्यानंतर आर टी ई कायद्याअंतर्गत दुर्बल वंचित सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता पंचवीस टक्के रिक्त जागांवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यास सुरुवात होते मात्र यंदा आर टी ई प्रवेश प्रक्रियेला तब्बल दोन महिने उशिराने सुरुवात झाली आहे त्यात दीड महिना केवळ शाळांची नोंदणी करण्यामध्ये गेला आहे त्यामुळे ऑनलाईन प्रवेश अंतर्गत अर्ज करण्यास केव्हा सुरुवात होणार याची पालक मागील अनेक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होते आता सोळा एप्रिल पासून आर टी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करण्यास प्रारंभ झाल्यामुळे विहित मुदतीत पालकांनी अर्ज करणे आवश्यक आहे या वर्षी प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय अनुदानित शाळांमध्ये बालकांना प्रवेश दिला जाणार आहे पालकांनी आपल्या मुलांचा अर्ज हा विहित मुदतीत भरावेत एका बालकाचा एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास ते सर्व अर्ज रद्द होतील त्यामुळे एकच अर्ज भरावा भरावा तो अचूक किंवा मोबाईल नंबर भरताना चुकल्यास अर्ज डिलीट करून पुन्हा नवीन अर्ज भरावा त्याचप्रमाणे मित्रांनो बऱ्याचशा पालकांना आरटीई अडमिशनसाठी तसेच ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते कागदपत्र हे आवश्यक आहेत याविषयी माहिती नसते मित्रांनो आरटीई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे हे कोणती तसेच आर टी ई अंतर्गत निवड झाल्यावर ॲडमिशन घेत असताना कोणती कागदपत्रे लागतील याविषयी बऱ्याचशा पालकांना माहीत नाही आहे त्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा कागदपत्रे माहीत करण्यात व ते जमवण्यामध्ये जातो तर आता सोळा एप्रिलपासून आर टी ईसाठी ॲडमिशन फॉर्म सुरू झालेले आहेत तर ऑनलाईन फॉर्म भरत असताना लागणारे कागदपत्र हे कोणते आहेत आणि सिलेक्शन झाल्यावरती ॲडमिशन घेतेवेळी शाळेमध्ये लागणारे कागपत्र हे है कोणते आहेत याविषयी आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे माहिती घेऊया जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरत असताना कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही तसेच शाळेमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर ऍडमिशन घेते वेळी सुद्धा तुम्हाला कोणकोणती कौन कागदपत्रे हे आवश्यक आहेत त्याची सुद्धा तुम्हाला आर्चन ही येणार नाही तर मित्रांनो सुरुवातीला आपण ज्यावेळी आर टी पंचवीस टक्केसाठी ऑनलाईन फॉर्म भरतो त्यावेळी आपल्याला कोणतेही कागदपत्रे हे अपलोड करण्याची गरज नसते मात्र काही महत्वाचे कागदपत्रे आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरत असताना सोबत ठेवावी लागतात त्याच्याशिवाय आपल्याला फॉर्म भरता येत नाहीत कारण की त्या कागदपत्रांची माहिती आपल्याला त्या ठिकाणी वापरून ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरावा लागतो तर मित्रांनो आर टी ई अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणकोणती कौन कागदपत्र ही सोबत ठेवावी लागणार आहेत चला जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड जन्म दाखला जातीचा दाखला उत्पन्न दाखला पत्त्याचा पुरावा विद्यार्थी जर अपंग असेल तर अपंगाचा दाखला ही कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरत असताना फक्त सोबत ठेवावी लागतील अपलोड करण्याची गरज नाही त्याच्यानंतर मित्रांनो आता आर टी मध्ये सिलेक्शन झाल्यावर शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ही कोणकोणती कौन आहेत चला जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी आधार कार्ड मतदान कार्ड वीज बिल या तिघांपैकी कुठलेही एक त्याच्यानंतर जातीचा दाखला अपंग दाखला विद्यार्थी जर अपंग असेल तर त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला जन्म दाखला वडील हयात नसल्यास त्यांचा मृत्यू दाखला आणि विद्यार्थी हा अनाथ असल्यास त्याचा पुरावा एवढे सर्व कागदपत्रे तुम्हाला आर टी ईमध्ये मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर शाळेमध्ये ॲडमिशन घेते वेळेस लागणार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो ज्या पालकांना आपल्या मुलांसाठी आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवरती मोफत प्रवेश घेण्यासाठी अर्ज हा भरायचा असेल तर त्यांनी तीस एप्रिल पर्यंत अर्ज हा करायचा आहे कारण की तीस एप्रिल या ठिकाणी शेवटची तारीख आहे आणि आता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कोणकोणती कागदपत्रे ही आवश्यक आहेत आणि ते कोणत्या ठिकाणी आवश्यक आहेत हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समजले असेल तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार